पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे यांचे निधन झाले. शनिवारी पंचगंगा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ॲडव्होकेट घोरपडे हे मूळचे कागल तालुक्यातील माधाळचे. त्यांचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. वकील म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ॲडव्होकेट घोरपडे हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी 10 वर्ष काम पाहिले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.